आणि या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की एकूणच या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांच्या चक्रव्यूहात जो विद्यार्थी अडकलेला आहे, मग तो उत्तर महाराष्ट्रातला असेल, तो मुंबईतला असेल, किंवा मग तो विदर्भ किंवा मराठवाडा, सगळीकडेच एकूण गोंधळ दिसून येतोय. नेटवर्क कनेक्टिव्हिटी हा तर मुख्य मुद्दा आहेच, लॉग इन होत नाही आहे, त्यात पुन्हा हव्या त्या वेळेत प्रश्नपत्रिका मिळताना दिसत नाही आहे. याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर विशेष गेस्ट आहेत, सिनेट सदस्य, आपण त्यांच्याकडे आपण जाऊयात. भगवान सिंग डोबाल आपल्याबरोबर आहेत. भगवान सिंग डोबाल, काय नेमक्या अडचणी विद्यार्थ्यांना येत आहेत? तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असेल आणि हे सगळं होणार आहे हे गृहीत धरून विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यापीठाने तयारी केली नव्हती का? नमस्कार. खरं तर विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या संदर्भाने या प्रत्येक विद्यापीठाने आपापल्या परीने प्रयत्न केलेले आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघता आपल्या महाराष्ट्रामध्ये जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांना अडचणी येण्याच्या संभावना या ठिकाणी आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एक जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला समोर जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट ही ठेवलेली आहे. मॉक टेस्ट ठेवण्याचा उद्दिष्ट असा आहे की प्रत्येक विद्यार्थी जो त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला नेटवर्क मिळतं का, तो व्यवस्थित पद्धतीनं परीक्षेला अटेंड होऊ शकतो का, त्याची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित राहील का, या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व बाबी विद्यापीठ स्तरावर त्या ठिकाणी तपासण्यात आलेल्या आहेत. भरपूर विद्यार्थी मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. जे विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देण्यासाठी कनेक्टिव्हिटीच्या प्रॉब्लेम्स असेल त्या अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने अनेक उपाययोजना या ठिकाणी दिलेल्या आहेत. जे विद्यार्थी ह्या मॉक टेस्टमध्ये जॉईन होणार नाहीत, ज्यांना कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल, तो विद्यार्थी ज्या भागात आहेत त्या भागामध्ये त्याला ऑफलाईन परीक्षाची सुद्धा संधी विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांना जो तो त्या ठिकाणी आहेत त्याला जवळचं जे परीक्षा केंद्र ज्या ठिकाणी निवडता येईल अशा ठिकाणी त्याला ऑफलाईन सुद्धा परीक्षा देण्याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेली आहे. ही जी सक्ती करण्यात आलेली मॉक टेस्टच्या संदर्भातली, डोबाल साहेब, डॉक्टर डोबाल, ती यासाठी आहे का की कुठे नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळते कुठे नाही, जसं तुम्ही म्हणालात, आणि मग जर तिथे मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यासाठी निश्चितपणे आपण ऑफलाईन एक्झामची व्यवस्था करून देणार आहात? बरोबर. 100% विद्यापीठ ऑफलाईनची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. जो विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत तो जर त्या महाविद्यालयाच्या पासून दूर ठिकाणावर असेल आणि त्याला जवळचं महाविद्यालय, अफिलिएटेड विद्यापीठाचं महाविद्यालय जवळ असेल, त्या ठिकाणी त्याला परीक्षेसाठी संधी देण्यात येणार आहे ऑफलाईन पद्धतीनं. पण आता आपण जर विदर्भात बघितलं, गोंडवाना विद्यापीठाचा एकूण जो गोंधळ आहे की एकाच वेळी विद्यार्थी परीक्षेला बसले, म्हणजे मग साधारण ते 40 असू देत 45 असू देत, पण सर्व्हरवरती लोड आला आणि त्यामुळे लॉग इनच होऊ शकलं नाही. या सगळ्या काही तांत्रिक बाबींचा आपण विचार केला आहे का, म्हणजे करताय का? कारण आता आपण मॉक टेस्ट घेणार आहात पण यानंतर या अडचणी येऊ शकतात. ही अडचण जर येत असेल तर त्या विद्यार्थ्याला आपण संधी दिलेली आहे. ज्या ठिकाणी जे महाविद्यालय त्याला जवळच पडेल त्या ठिकाणी त्याला परीक्षा देण्याची संधी विद्यापीठ उपलब्ध करून देणार आहे ऑफलाईन सिस्टीमने. पण म्हणजे याच्यामध्ये असं तर नाही होणार की एका विद्यार्थिनीला गडचिरोलीतल्या 270 किलोमीटरवरती जाऊन गडचिरोलीत परीक्षा द्यावी लागली, पण तिथे देखील सुद्धा तिला त्याच नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्या आल्या आणि ती परीक्षा देऊ शकली नाही. असं आहे की ही एक तासाची परीक्षा आहे आणि ह्या एक तासाच्या परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थ्याचा मोबाईल ऑफ होऊ शकतो, त्याचे लाईट जळू शकते, म्हणून जो ड्युरेशन 4 तासाचा दिलेला आहे त्या 4 तासाच्या ड्युरेशन मध्ये जेव्हा विद्यार्थी ज्या ठिकाणी त्याचे म्हणजे जो वेळ आहे त्या ठिकाणी त्याचं कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट झाली, तिथून पुढे त्याला पुन्हा काही वेळाने काही तांत्रिक अडचण दुरुस्त झाल्यानंतर त्याला पुढची परीक्षा त्या ठिकाणी देता येणार आहे. पूर्ण 4 तासाचा वेळ आहे, त्या 4 तासाच्या वेळामध्ये त्याचा 1 तासाचा वेळ जो काउंट होणार आहे त्या पद्धतीनं त्याला परीक्षा त्या ठिकाणी देता येणार आहे. डॉक्टर डोबाल, साधारण किती मार्कांची ही जी परीक्षा, म्हणजे किती कोर्सेससाठी परीक्षा विद्यापीठ पार करते, तुमच्याकडनं पार पडते, आणि जर या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळत नसेल आणि तू जर पेपर देत असेल आणि कनेक्टिव्हिटी तुटली, ज्या काही तांत्रिक समस्या येतील त्या सोडवण्यासाठी म्हणून प्राध्यापकांच्या व्यतिरिक्त इतर आपले काही तंत्रज्ञ देखील तिथे उपस्थित असतील? ऑनलाईन सिस्टीममध्ये विद्यापीठामध्ये एक सिस्टीम त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे
की ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न या संदर्भाने येत आहेत त्या संदर्भाने आमची जी युनिकची जी टीम आहे विद्यापीठाची ती विद्यार्थ्यांचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर आहे. बरं, साधारण किती लोकांची टीम असणार आहे? जी आवश्यक टीम आहे ती पूर्ण विद्यापीठ स्तरावर त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. बरं, किती विद्यार्थी आपल्या विद्यापीठातून परीक्षा देणार आहेत? आता एक्झॅक्ट आकडा तर मला माझ्याकडे नाही आहे, परंतु जी परीक्षा ह्या ठिकाणी मी आकडा घेतलेला नाही. बरं, डॉक्टर डोभाल हे सांगा की सध्या इतर ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचा जो फज्जा उडाल्याचा आपण बघतोय, ऑनलाईन की ऑफलाईन हा जो गोंधळ चालू आहे, यात अनेक तांत्रिक अडचणी येताना दिसत आहेत. ह्या ही परीक्षा प्रणाली राबवत असताना याची पूर्वतयारी एकूणच विद्यापीठांची झालेली नव्हती असं म्हणता येईल का इतर विद्यापीठांच्या बाबतीत? आता इतर विद्यापीठांच्या बाबतीत तर मी काही बोलणार नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या संदर्भाने पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे. ऑफलाईनची परीक्षा आहेत, ज्या महाविद्यालयांची सिटिंग कॅपॅसिटी आहे, आपले सोशल डिस्टन्सिंगचं जे सगळे बंधन वापरून जी सिटिंगची कॅपॅसिटी आहे त्याचा आढावा आधीच घेतलेला आहे. ही परीक्षा तर 1 तारखेला सुरू होणार होती, परंतु या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही येणाऱ्या 9 तारखेपासून सुरू होणार आहे. याची पूर्ण तयारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेली आहे. या ज्या काही संभाव्य अडचणी आहेत त्यासाठी सुद्धा विद्यापीठाने पूर्ण तयारी केलेली आहे. बरं, संभाव्य अडचणी कोणत्या आपण लक्षात घेतलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये जरा, कारण विद्यार्थ्यांसाठी बहुतांशी विद्यार्थी डॉक्टर डोभाल आपल्याला ऐकतायत, त्यांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न मी विचारण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय. म्हणून मला असं वाटतं की काय अडचणी येऊ शकतात असं आपण गृहित धरलंय, कारण आपली चर्चा तर झाली असेल. विद्यार्थ्यांच्या प्रामुख्याने अडचणी ट्रॅव्हलिंगची येणार आहे. म्हणजे तो ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देऊ इच्छितो त्या परीक्षाला त्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याचं ट्रॅव्हलिंगची समस्या त्याला उद्भवू शकते. म्हणून विद्यापीठाने त्याला चॉईस दिला आहे, तुम्हाला त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरापासून जो त्या ठिकाणी राहतो तिथून जवळच जे केंद्र आहे त्या ठिकाणी त्याला परीक्षा देता येणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जो विद्यार्थी मी आता सांगितलं की जो विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा आहे त्या ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या विद्यार्थ्याला पूर्ण 4 तासाचा वेळ दिलेला आहे. त्या 4 तासाच्या वेळामध्ये त्याची कनेक्टिव्हिटी जर डिस्कनेक्ट झाली तर त्याला पुढं तिथं त्याच ठिकाणी त्याला कनेक्टिव्हिटी आल्यानंतर त्याला कंटिन्यू त्या ठिकाणी परीक्षेचं ऑनलाईन जॉईन होता येणार आहे. बरं, मार्कांची विभागणी कशा पद्धतीने असणार आहे? ते मार्काची विषयवार विभागणी आहे, सगळे एमसीक्यूज पद्धतीने परीक्षा असणार आहे. साधारणतः 50 प्रश्नाची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. बरं, दुसरं की एक सिनेट सदस्य म्हणून अर्थात विद्यार्थी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतात की यामध्ये गोंधळ होऊ नये, कारण तशी पूर्वतयारी आपण करताय, पण तरी सगळ्या विद्यार्थ्यांना या क्षणाला आपण काय अपील कराल की आपण परीक्षा केंद्रावरती किती वाजता पोहोचणं आवश्यक आहे, किती वेळापूर्वी पोहोचा, काय तयारी करा? कारण मुलांच्या मनात गोंधळ आहे जेव्हा त्यांना असं कळतंय की कुठे लॉग इन होत नाही आहे, कुठे नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही, ऑफलाईनमध्ये व्यवस्थित परीक्षा आपण देऊ शकू का? कारण पहिल्यांदाच हा पर्याय जो आहे तो अवलंबला जातोय, कारण इतर वेळी विद्यार्थी पेपरवरती लिहितात. माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी नम्र विनंती राहील की जो विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत त्यानं किमान 1/2 तास आधी जो परीक्षा केंद्र तो निवडणार आहे त्या परीक्षा केंद्रावर त्यांनी उपस्थित राहावे. आपल्याचा हा COVID-19 जो प्रादुर्भाव आहे हे सगळं लक्षात घेता त्या विद्यार्थ्यानं त्याचं मास्क त्या ठिकाणी कंपल्सरी आहेत म्हणून मास्क घेऊन यायचं आहे. आणि जो विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहे त्या विद्यार्थ्यानं आपली कनेक्टिव्हिटी ज्या ठिकाणी व्यवस्थित येते त्या ठिकाणी परीक्षेच्या 1 तास आधी त्या ठिकाणी सेट व्हायचं आहे आणि विद्यार्थ्यानं आपली कनेक्टिव्हिटी चेक करायची आहे. आता जी मॉक टेस्ट तो देणार आहेत त्या मॉक टेस्टच्या माध्यमातून त्याची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित होते का नाही होते आणि त्याचा जो काही तो ऑपरेट करतोय कॉम्प्युटर ऑपरेट करत असेल, कोणी मोबाईलवरून परीक्षा देत असेल किंवा जवळच्या MSCIT सेंटरवरून परीक्षा देत असेल, तर त्याच्यात ज्या काही थोड्या बहुत टेक्निकल अडचणी त्याला येत असतील तर ते या मॉक टेस्टच्या माध्यमातून त्याच्या या ठिकाणी ट्रायल पण होईल आणि त्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ सुद्धा त्यांना या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तुम्ही जसं म्हणालात की काही समस्या आपण गृहित धरल्या आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्न करेल,
मुद्दा आहे ट्रॅव्हलिंगचा. कारण या सगळ्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आंतरराज्यीय एस टी व्यवस्था जी आहे ती काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी नाही. पण अशावेळी बऱ्याच वेळेस काय होतं की एस टीमध्ये देखील प्रवासी संख्या ही मर्यादित ठेवण्यात आलेली आहे, तर जास्तीच्या एस टी सोडण्यात याव्यात किंवा तशी वाहतूक व्यवस्था असावी याबद्दल विद्यापीठाकडनं एस टी महामंडळाला काही विनंती करण्यात आली आहे का? सर, विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे. या दृष्टिकोनातून नक्कीच विद्यापीठ सर्व जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत ट्रॅव्हलिंगच्या दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी संपर्क करणार आहेत की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंगच्या अडचणी येऊ नयेत. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचे प्रमुख त्या ठिकाणी प्रमुखांशी त्या ठिकाणी संपर्क साधण्यात येणार आहे. बरं, त्या बरं तो विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती पोहोचला, तुम्ही अगदी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला छान सूचना दिल्या की किती वेळापूर्वी पोहोचायचं आहे, आपण स्वतःला कसं शांत ठेवायचं आहे. तुम्ही म्हणालात की मॉक टेस्ट पूर्वी तो नेट कनेक्टिव्हिटी चेक करू शकतो, पण हेच ज्यावेळेस त्याची प्रत्यक्ष परीक्षा असेल, ऑनलाईन परीक्षा असेल, तेव्हाही तो नेट कनेक्टिव्हिटी त्यापूर्वी चेक करून पाहू शकतो का? कारण पहिल्या वेळी कनेक्टिव्हिटी मिळाली असं होऊ शकतं, दुसऱ्या वेळी मिळेलच याची काही शाश्वती नाही. नाही, आपल्या इथं साधारणतः कसं असतं की आपण नेटचा ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नेट उपलब्ध होईल त्या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी त्याला मिळेल अशी शाश्वती विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे. ही मॉक टेस्ट ही ट्रायल आहे. तो मॉक टेस्ट देईल त्यावेळेस त्याला व्यवस्थित आवाज येतोय का, त्याची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी होते का, यावरून त्याला ट्रायल होईल असे आम्हाला या ठिकाणी म्हणजे शक्यता वाटते की त्याला प्रॉब्लेम्स कमी येतील आणि म्हणूनच मॉक टेस्ट ठेवली. या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागणार नाही या दृष्टिकोनातूनच मॉक टेस्ट ठेवलेली आहे. बरं, आता मी विद्यार्थ्याच्या भूमिकेतनं प्रश्न तुम्हाला हा विचारतोय. मला असं लक्षात येतंय की मला अडचण निर्माण होते, मला ऑनलाईन परीक्षा देता येत नाही किंवा काहीतरी तांत्रिक अडचणी येत आहेत, अशावेळी तिथे मी कोणाशी बोलायचे? उपस्थित असणाऱ्या परीक्षा समन्वयकाशी बोलायचं आहे की काही इतरही आपला स्टाफ तिथे उपस्थित असणार आहे? ऑनलाईन विद्यापीठाचे नंबर्स या ठिकाणी आहेत दिलेले नेटवर. विद्यार्थ्यांनी आताच त्यांच्या डायरीमध्ये ते फोन नंबर्स नोट करून घ्यायचे आहेत आणि अशी अचानक अडचण निर्माण झाली की त्या फोन नंबर्सवर त्यांनी संपर्क करायचा आहे. पण यामध्ये असं नाही वाटत सर डॉक्टर डोबाल की काही वेळेला लाईन कनेक्ट न होणं, फोन न लागणं, लाईन जाम होणं अशा समस्या बऱ्याच वेळेस निर्माण होतात? 100% ही शक्यता आहे. म्हणूनच सकाळचं जे सत्र आहे त्याच्यामध्ये 9 ते 1 म्हणजे ह्या वेळामध्ये ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, त्यामध्ये तो जर ब्रेकने सुद्धा परीक्षा त्यानं दिली तरी त्याचा 1 तासाचा जो टाईम आहे तो त्या ठिकाणी काउंट करणार आहे. एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याची त्यानं 1-10 प्रश्न सोडवले आणि पुढचे प्रश्न त्याचे सोडवायचे राहिले तर आणि नेट कनेक्टिव्हिटी गेली आणि पुन्हा त्याचे 1-10 मिनिटांनी 20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासानं पुन्हा नेट कनेक्टिव्हिटी आली आणि तो जॉईन होऊ शकला, तर त्या ह्या ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की तो विद्यार्थी ज्या ठिकाणी आहे जो सॉल्व्ह करत होता तिथून पुढे त्याची परीक्षा त्या ठिकाणी कंटिन्यू होईल. फार महत्वाच्या प्रश्नांची खरं तर आपण उत्तरं देतात, कारण हे प्रश्न आत्ता या क्षणाला असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात आहे. तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा, मी जातोय आत्ता या क्षणाला गडचिरोलीत. आमचा प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहे. महेश, म्हणजे एक टोक मुंबईचं जसं प्रणाली म्हणाली आणि दुसरं टोक ते गडचिरोलीचं, सगळीकडे सामायिक समस्या निर्माण होते ती म्हणजे नेट कनेक्शनची आणि या सगळ्या दिव्यातनं विद्यार्थी खरं तर परीक्षा देण्याचा प्रयत्न करताय, ताणतणाव आहे त्यांच्यावरती. या सगळ्या ह्याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की विद्यापीठाची पूर्वतयारी झालेली नव्हती. तू काही विद्यापीठांच्या प्राध्यापकांशी बोलला असशील, तिथल्या कुलगुरूंशी देखील तू बोलला असशील, यावरती त्यांनी काय उत्तर दिलं? विशाल, आपण जर बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की चंद्रपूर जिल्ह्यातला जिवती असेल, त्यासोबत राजुरासारखा तालुका असेल, या ठिकाणी आदिवासी बहुल दुर्गम जंगल वसलेला भाग आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर जवळपास 70% जंगलच आहे. गडचिरोली शहर सोडलं तर कोरची असेल, धानोरा असेल, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या सगळ्या ठिकाणी अशीच दुर्गम गावं, दुर्गम भाग आहे. तिथं विजेची लाईन जंगलातून गेलेली आहे, नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. तर एकूण विद्यापीठाला कल्पना होती, विद्यापीठानं तरीही हे धाडस केलं आहे
मात्र जर त्यांनी ऑफलाईन सेंटरची संख्या वाढवली असती तर योग्य झालं असतं. त्यांना मी जेव्हा आपण पहिली 3-4 दिवसापूर्वी जेव्हा बातमी पाठवली तेव्हा आपण प्राध्यापक अनिल चितळेंचा बाईट घेतला होता. ते असं म्हणाले होते की नेट कनेक्टिव्हिटी राही ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी आम्ही ऑनलाईनची सुविधा दिलेली आहे. आणि मॉक टेस्ट जर घेण्यात आली असली तरी या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की कधीही नेट आणि वीज याची शाश्वती नाही. मी सांगतो जसं अहेरी उपविभागात 4 ते 5 तालुके आहेत, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा आणि अहेरी, या तालुक्यांसाठी जी BSNL लाईन आहे ती OFC केबल आहे. आष्टी ते आलापल्ली 40 किलोमीटर जंगलातून आलेली आहे. समजा आष्टी ते आलापल्लीच्या दरम्यान ही OFC लाईन अनेकदा कट होते, कट झाल्यानंतर उपविभागातल्या 4 ते 4 तालुक्यांचा BSNL नेटवर्क 2 ते 3 दिवस कधी कधी पूर्णपणे बंद असतो. हीच परिस्थिती विजेच्या संदर्भातली आहे. विजेची लाईन ही 66 KV लाईन आहे, ती जंगलातून येणार लाईन ती बंद पडली की 2 दिवस 1 दिवस पूर्ण लाईनच बंद होते. त्यामुळे इथं तुम्ही 3 दिवसापूर्वी मॉक टेस्ट जरी घेतलं असलं तरी या ठिकाणी विजेची आणि मोबाईलची कुठलीही शाश्वती नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑफलाईन सेंटर हाच पर्याय. जसं विद्यापीठानं एक चांगलं काल केलं की एटापल्ली तालुक्यातलं जारवंडी हे अतिदुर्गम अतिसंवेदनशील गाव आहे, त्या ठिकाणी फक्त 11 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ऑफलाईन सेंटर ठेवलं होतं. मात्र हे त्यांनी काही तालुक्यांमध्ये वाढवायला पाहिजे होतं. मात्र लक्षात येते महेश या सगळ्या याच्यात की आता खरं तर राज्य सरकारने लक्षात घ्यावं की ही परीक्षा तुमचीच आहे. या विद्यार्थी जरी हे परीक्षा देतात तरी ही परीक्षा तुमचीच आहे. जर एवढ्या अडचणी तिथे असतील, मूलभूत सुविधांमध्ये विद्युत पुरवठा, नेट कनेक्टिव्हिटी हा जर मुद्दा असेल तर निश्चितपणे महाराष्ट्राचं जे हे शेवटचं टोक आहे गडचिरोली, इथे विद्यार्थ्यांचे हाल होता कामा नये. कारण काही किलोमीटरचा प्रवास करून तो परीक्षा सेंटरवरती पोहोचतोय, ताणतणावाखाली तो परीक्षा देतोय, त्याच्यामुळे ऑफलाईन सेंटर हे वाढवायलाच हवे. आणि विद्यार्थ्यांची मागणी आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही मागणी आम्ही राज्य सरकारसमोर ठेवतोय. यातच एक ब्रेकिंग न्यूज अशी येते की मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल शिक्षणाच्या परीक्षांचा गोंधळ हा समोर येताना दिसतोय. 3 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत या परीक्षा पार पडणार आहेत. BA BCOM BSc आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांच्या या परीक्षा सुरू आहेत. ऑनलाईन घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला अनेक विद्यार्थ्यांना बसता आलं नाही आहे. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना हा पेपर सोडवता आला नाही आणि आज दुसरा पेपर दिला जाणार आहे. BA BCOM BSc विद्यार्थी आता चिंतेत सापडले. आधीच परीक्षा केव्हा होणार याबद्दलचा गोंधळ, न्यायालयात गेलेला हा प्रश्न, न्यायालयाने दिलेले आदेश, UGC निर्णय आणि आता ऑनलाईन परीक्षा पार पडत आहे आणि त्यात जर हा गोंधळ होत असेल तर करायचं काय, हा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांसमोर आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, विद्यार्थी म्हणून परीक्षा द्यायची की या सगळ्या दिव्याला सामोरं जायचं का, या तांत्रिक अडचणी सोडवायच्या? विशाल, अगदी खरं आहे. या सगळ्या द्विधा मनस्थितीत संपूर्ण राज्याचा विद्यार्थी आहे. एकूणच आपण सुरुवातीपासून बघितलं तर महाराष्ट्र शासनाची भूमिका परीक्षा न घेण्याच्या बाबतच जास्त आपल्याला दिसून आली. जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं किंवा त्यांनी आदेश दिले त्यानंतर आता महाराष्ट्र शासनानं सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. पण या दरम्यानच्या काळामध्ये विद्यापीठांच्या वतीनं कुठल्याही तऱ्हेची तयारी करण्यात आलेली नाही हे आता उघडकीस येत आहे. जरी ते म्हणत असले की आम्ही पेपर पॅटर्न बदललेला आहे, आम्ही अनेक प्रकारच्या तयारी करून बघितल्या आहे असं जरी म्हणत असलं तरी प्रत्यक्ष ज्या वेळेला परीक्षा होत आहे त्यावेळेला मात्र हे सगळं किती पोल होतं हेच आता उघडकीस येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सध्या आयडॉल एज्युकेशनच्या म्हणजे दूरस्थ शिक्षणाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. 3 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत या सगळ्या परीक्षा होणार आहेत. यातला पहिला पेपर झालाय आणि पहिल्याच पेपरला अनेक विद्यार्थ्यांना तो पेपर देता आलेला नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीचे एरर आले आहेत. काहींना अर्धवट पेपर मिळाला, काहींना तर पेपरच मिळाला नाही. ब्लँक पेपर जेव्हा त्यांनी ओपन केली साईट त्यावेळेला आलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना लॉग इन करता आलेलं नाहीये. मुंबईतल्याच म्हणजे कोकणातल्याच वेगवेगळ्या भागातून, अगदी दूर असलेल्या भागातून लोकांनी ज्या वेळेला परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांना परीक्षा देता आलेली नाही. त्यामुळे कुठे ना कुठे या परीक्षांच्या बाबतीमधली आपली पूर्वतयारी जी होती ती योग्य दृष्टीनं झाली नाही, योग्य पद्धतीनं झाली नाही हे आता उघडकीस येत आहे. ह्या तर डिस्टन्स एज्युकेशनच्या परीक्षा आहेत. जेव्हा मुख्य परीक्षा होतील त्यावेळेला मात्र हा गोंधळ. आणि तुझ्या समस्या विद्यार्थ्यांच्या मनातलं सांगतेस ना त्या क्षणाला. आता एक विद्यार्थी आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत फोन लाईन वरती. न्यूज 18 लोकमत समोर तो आपल्या समस्या मांडतोय. सागर चव्हाण असं त्याचं नाव आहे. सागर, आपण
कुठल्या अभ्यासक्रमात शिकता आणि नेमकी ही ऑनलाईन परीक्षा देत असताना तुम्हाला काय अडचण आली किंवा तुम्ही पेपरच देऊ शकलेले नाहीत असं कळत आहे? नमस्कार सर, मी सागर चव्हाण बोलतोय. मी TYBA ला ऍडमिशन घेतलेलं आणि आता माझी 3 ऑगस्टला इकॉनॉमिक्स पेपर होता. हॅलो. हा बोला 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 सलग बोला. 3 ऑगस्टला माझा इकॉनॉमिक्स पेपर होता पण लॉग इन केल्यानंतर तिथे कुठलंही सब्जेक्ट तिथे दिसला नाही आणि त्यामुळे मग माझा गोंधळ उडाला कारण मी एकटाच होतो. त्यामुळे नक्की माझाच गेला आहे की बाकीच्या विद्यार्थ्यांचा पण सेम प्रॉब्लेम होतो हे मला माहित नाही. तर त्यानंतर मी 1 ते 2 पर्यंत लॉग इन करून राहिलो. आता येईल पेपर, नंतर येईल, नंतर त्याच्यानंतर आलाच नाही. त्याच्यानंतर त्यांनी 3-4 नंबर दिले होते हेल्पलाईन साठी. त्याच्यामध्ये मी कंटिन्यू फोन केले, त्याच्यामध्ये एकही उत्तर रिप्लाय त्यांचा काहीच आला नाही. कायम फोन बिझी होता आणि रिंग वाजली तरी ते कोणीच उचलत नव्हते. किती वेळेस तुम्ही फोन ट्राय केलात? सर मी बऱ्याच वेळा, म्हणजे एक साधारण 100 वेळा तरी मी तो फोन ट्राय केला आणि मी माझे बरेच मित्र होते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन माझी ओळख झाली तर त्यांनी पण बऱ्याच वेळा फोन केले पण एकाचाही फोन रिसिव्ह केला नाही. साधारण किती नंबर दिलेले आहेत हेल्पलाईनचे? हेल्पलाईनचे 4 नंबर आहेत माझ्याकडे, ते नोटिफिकेशन पण आहे त्यांची. म्हणजे चारही नंबर वरती तुम्ही प्रयत्न करून पाहिलात? काही ठिकाणी फोन उचलला गेला आणि गेला नाही आणि काही ठिकाणी फोन बिझी लागला. माझा तरी नाही, एकही फोन उचलला गेला नाही. त्याच्यानंतर एक हेल्प टोल फ्री नंबर होता त्याच्यामध्ये पण मी फोन केला, तो पण उचलला नाही. आणि मग नंतर मी मित्रासोबत बाईकने तिकडे गेलो युनिव्हर्सिटीमध्ये कालिनाला कॅम्पसमध्ये, तर त्याच्यानंतर तिथे आम्हाला असं उत्तर मिळालं की ते ऍपचा प्रॉब्लेम आहे, त्याला इथून काही होणार नाही, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. तर तुमचा हा पेपर आहे, तो नंतर पुढे घेण्यात येईल. बरं, तुम्ही जेव्हा पेपरला बसलात, म्हणजे कुठून आपण पेपर देत होतात आणि जेव्हा तुम्ही पेपरला बसलात तेव्हा पहिली अडचण काय आली? पहिली अडचण म्हणजे ते लॉग इन झालं, त्याच्यानंतर त्यांच्याकडून एक कोड येतो पेपरसाठी, तर तो कोड पण त्याचा पण काही मेल आला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सब्जेक्ट येतात शेड्यूलमध्ये, तर हे शेड्यूलमध्ये एकही सब्जेक्ट दाखवला नाही. म्हणजे तुमचा पेपरच त्याच्यावरती आलेला नव्हता, म्हणजे मुळात सब्जेक्टच दिसत नव्हता त्यामुळे पेपर येण्याचा प्रश्नच नाही. हा बरोबर. बर, मग पुढे काय झालं? तुम्ही किती वेळ साधारण बसून होतात? मी 1-3 वाजेपर्यंत बघितलं ते ऑनलाईन पेपर येईल या शक्यतेने. त्याच्यानंतर मग मित्रासोबत मी बाईकने पॉसिबल होतं म्हणून युनिव्हर्सिटीला गेलो आणि मग तिथे बरेच विद्यार्थ्यांचा सेम प्रॉब्लेम होता. बरेच विद्यार्थ्यांमधला ईमेल आला नव्हता युनिव्हर्सिटीकडून, कोणाचं लॉग इन होत नव्हतं, कोणाला सब्जेक्ट दाखवत नव्हते, तर कोणाचे सब्जेक्ट दाखवत होते पण ते सबमिट झालेलं नव्हतं पेपर. इतर विद्यार्थ्यांशी तुम्ही तिथे बोलला असाल सागर, त्यांनी काय सांगितलं? त्यांचाही तुमच्यासारखाच अनुभव होता? हो हो सर, सेम प्रॉब्लेम होता त्यांचाही. त्यांनाही परीक्षा देता आलेली नव्हती, त्यांनी हेल्पलाईन वरती ट्राय केलं पण फोन बिझी लागले, फोन उचलला गेला नाही. त्यांचं पण सेम प्रॉब्लेम होता सर, कारण त्यांचे पण कित्येक फोन त्या विद्यार्थ्यांनी गेले पण त्यांचा एकही फोन उचलला गेला नाही तिकडून. आणि ते घाबरून सगळे विद्यार्थी, मग माझाच पेपर राहिला या भीतीने सगळे विद्यार्थी ज्यांना गाड्या होत्या पॉसिबल होतं ट्रॅव्हलिंग, ते सगळेजण युनिव्हर्सिटीला साधारण 100 ते 150 विद्यार्थी आम्ही तिथे होतो उपस्थित. धन्यवाद सागर आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे आत्ता या क्षणाला जर राज्य सरकारच्या वतीने शिक्षण विभागाचं कुणी जर हे फोन कॉन्व्हर्सेशन त्यांनी ऐकलं असेल, हा संवाद ऐकला असेल, तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ऑनलाईन परीक्षा शक्य नसेल तर ऑफलाईन परीक्षा घ्या अशी देखील विद्यार्थी मागणी करताना दिसत आहेत. अनंत अडचणी आहेत. मुळात जर तयारी झाली नसेल तर परीक्षा पुढे ढकलता येईल का असा देखील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. या सगळ्या गोंधळामध्ये राज्य सरकारला एवढं सांगणं, शिक्षण मंत्र्यांना एकच सांगणं, शिक्षण विभागाला एक सांगणं की विद्यार्थ्यांचे हाल करू नका. जर नियोजन नसेल तर त्याला काही इतर पर्याय असू शकतो का, त्या दृष्टीने विचार करा. आणि या सगळ्या समस्यांना घेऊन, या मुद्द्याला घेऊन आज दिवसभर News18 लोकमतची ही मोहीम असणार आहे. सरकारची परीक्षा, आम्ही तर म्हणू विद्यार्थी जरी परीक्षा देत असले तर ही सरकारचीच परीक्षा. आज इथेच समूहात पहा फक्त News18 लोकमत.